नागपुर के दिघोरी नाका के पास फुटपाथ पर सो रहे 9 मजदूरों को एक कार ने कुचल दिया। इस हादसे में 2 मजदूरों की मौत हो गई है और 7 गंभीर रूप से घायल हो गए। मृतकों में एक बच्चे का भी समावेश है। रात करीबन 12 बजे एक अनियंत्रित कार चालक ने फुटपाथ पर सो रहे मजदूरों को कुचल दिया। चौंकाने वाली बात यह है कि घटनास्थल से फरार होने के चक्कर में चालक ने कार आगे पीछे की, जिससे और लोग भी घायल हो गए। यह घटना वाथोड़ा पुलिस स्टेशन अंतर्गत दिघोरी नाका के पास हुई। फिलहाल वाथोड़ा पुलिस ने आरोपी कार चालक को गिरफ्तार कर लिया है और आगे की जाँच पुलिस कर रही। सरकार आपल्या पोलीस स्टेशन अंतर्गत एक हिट अँड रनच्या समोर आलाय। मृतक कोण आहे, गाडी चालक कशा प्रकारे, कोणावरती त्यांनी गाडी चालवली, किती लोक जखमी आणि किती लोकांचा मृत्यू झालेला आहे, काय सांगा? याच्यामध्ये काल 12:15 ते 12:10 दरम्यान एक वेरणा गाडी आहे, त्या वेरणा गाडीतील चालकाने त्याच्या ताब्यातील कार वर्धा वेगाने चालवून दिघोरी टोल नाक्यापाशी एका म्हणजे कुटुंबाला चिरडलेलं आहे। त्याच्यामध्ये 2 मयत आहेत आणि 7 जखमी आहेत। सर, हा जो आरोपी आहे तो कार चालक आहे, कुठून येत होता, कुठे जात होता आणि हे जे झोपलेले होते ते वर्कर होते का, कोण होते, कशा प्रकारे पूर्ण घटना घडली, काय सांग? हे जे आरोपी आहेत हे दिघोरी टोल दिघोरी नाक्याकडनं उमरे रोडने आउटर रिंग रोडला चालले होते आणि काय विचारला किती लोक होते, कशा प्रकारचे लोक झोपले होते, गाडीत जे ऍक्सिडेंट केली त्या वर्णा गाडीमध्ये किती लोक होते? एक गाडीमध्ये एकूण 6 लोक होते, ड्रायव्हर बघून, आणि हे जे रस्त्याच्या कडेला लोक होते ते राजस्थानी लोक आहेत, ते रस्त्याच्या कडेला काही सामान वगैरे विकतात आणि तिथेच झोपतात। ते मागील 8 महिन्यापासून हे तिथे राहत होते। सर, हे जे काल संडेचा दिवस होता, हे लोक काय पार्टी करायला जात होते का, ती पार्टी करून येत होते आणि यात काही हे लोक नशेमध्ये होते का? त्याच्यामध्ये एकाचा त्याच्यात बर्थडे होता, बर्थडे विश करून त्यांनी पार्टी वगैरे केली आणि पार्टी करून ते आउटर रिंग रोडकडे जात होते, दारू वगैरे पिलेले होते सर्व। दारू व्यतिरिक्त अजून कुठला नशेचे सामान आला आहे का? दुसरं काय आलेलं नाही समोर, फक्त दारू पिलेले होते। एकूण मयतांची आणि जखमींची संख्या काय सांगा? एक 2 मयत आहे त्याच्यामध्ये आणि 7 जखमी आहेत। महाराष्ट्र TV24 के लिए ब्यूरो रिपोर्ट, नागपूर।